नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, क्रिकेटर असेल, ऍक्टर असेल किंवा कुठलाही माणूस असेल ज्याचं नेहमी ऑफिसचं डेली रुटीन चालू असेल, असं कधीच कोणाबरोबर होत नाही की सलग 5-10 वर्ष 15-20 वर्ष ते लोक त्यांच्या आयुष्यात जे आहे ते पीकला असतात. म्हणजे त्या क्रिकेटर असेल तर असं जरुरी नाही की तो प्रत्येक वेळेला चांगल्या फॉर्ममध्येच असेल. जर ऍक्टर असेल तर जरुरी नाही की तो प्रत्येक वर्ष सातत्याने हिट फिल्म्सच देत राहील. किंवा जर कुठला ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी असेल तर जरुरी नाही की प्रत्येक वेळेला त्याला एम्प्लॉय ऑफ द इयर मिळेलच. असंच काहीसं अक्षय कुमार बरोबर सध्या चालू आहे. गेले आय थिंक 2-3 वर्ष अक्षय कुमार याचा खूप बॅड फॉर्म चालू आहे. आता नुकताच 2-3 दिवस आधी त्याचा सेल्फी नावाचा सिनेमा रिलीज झालाय आणि सेल्फीमध्ये तो आणि इम्रान हाश्मी हे जे ड्यू आहे हे आपल्याला फर्स्ट टाइम मिळणार आहे. आणि त्याची सुद्धा क्युरियोसिटी होती, पण ती क्युरियोसिटी कुठे कमी झाली जेव्हा आपल्याला कळलं की हा एक मल्याळम सिनेमा ज्याचं नाव होतं ड्रायव्हिंग लायसन्स त्याचा हा रिमेक आहे. आणि त्याच्यामुळे हल्ली तुम्ही प्रत्येक रिमेक फिल्मचं दृश्यम सोडल्यास त्याचा जर बॉक्स ऑफिसवर जे काही रिझल्ट आहे तो बघितला तर एवढा तो अजिबात उत्साह देणारा नाही आहे. खास करून बॉलिवूडला तर अजिबात नाहीच नाही. म्हणजे आता विक्रम वेधा उत्तम उदाहरण आहे. विक्रम वेधामध्ये ऋतिक रोशनचं एक्स्ट्रॉर्डिनरी काम असून सुद्धा तो सिनेमा जरा सुद्धा चालला नाही आणि अजून सुद्धा तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊ शकलेला नाहीये. किंवा शाहिद कपूरचा तो जर्सी नावाचा सिनेमा आला होता, त्याच्यात सुद्धा चांगलं काम आणि सगळं असून सुद्धा तो सुद्धा सिनेमा चालला नाही. सो तसाच काहीसा हाल या सेल्फी नावाच्या सिनेमाचा झालाय. कारण बॉक्स ऑफिस प्रेडिक्शन जे होतं, जे एक्सपर्ट असतात बॉक्स ऑफिसचे, जे अनुमान लावतात की सेल्फी पहिल्या दिवशी किती कमाई करेल, तर त्यांनी अंदाज लावला होता की साधारणपणे 6-7 कोटींचा अक्षय कुमारचा सध्याचा फॉर्म. आणि जस्ट बिकॉज हा एक रिमेक आहे आणि ओव्हरऑल हाईप बघता 6-7 कोटी पहिल्या दिवसात या सेल्फीनी कमवले पाहिजे होते. पण अनफॉर्च्युनेटली जे आकडे समोर आले ते म्हणजे आपल्या मराठी चित्रपट कधी कधी कसे डिसअपॉइंट करतात, कधी कधी म्हणजे बरेच वेळा तसेच काहीसे आकडे समोर आलेत. कारण आकड्यांना जर आपण कन्सिडर केलं तर पहिल्या दिवशी सेल्फी या सिनेमाने फक्त 2.5 कोटींची कमाई केली आहे. चल झूठ. आणि सिनेमाचे रिव्ह्यू सुद्धा बरे येतात. असं नाही की सिनेमाचे रिव्ह्यू एकदम त्याला झाडलं जात आहे किंवा काय, पण तरी सुद्धा असं असून सुद्धा हा सिनेमा पहिल्याच दिवशी जर 2.5 कोटींची कमाई केली आहे तर आता सॅटर्डे आणि संडे, आज संडे, आज एवढं काही फारशी ग्रोथ या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये बघायला मिळाली नाहीये. म्हणजे सातत्याने फ्लॉप सिनेमे देणं हे काही अक्षय कुमारसाठी नवीन नाहीये. म्हणजे अर्ली 90s किंवा 2000s जर तुम्ही नीट त्याच्या करिअरवर अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की तेव्हा साधारणपणे त्यांनी 16-17 फिल्म लाईनीत फ्लॉप दिले होते. पण तेव्हा कसं होतं, तेव्हा मीडिया एवढं स्ट्रॉंग नव्हतं आणि आपल्यासारखे प्रत्येक युट्यूबर्स किंवा हल्ली प्रत्येक लोकांना असं वाटतं की आम्हाला या चित्रपटाबद्दल किंवा आम्हाला देशाबद्दलच जरा जास्त माहिती आहे. देश कशा, आम्हाला जगातलं सगळं माहिती आहे असं आपल्याकडे आधी पुण्यातल्या लोकांबद्दल बोललं जायचं, पण आता सगळेच तसे झालेत. बट तेव्हा एवढं ते लॅमलाईटमध्ये आलं नाही की अक्षय कुमारने 16-17 फिल्म फ्लॉप दिल्यात जे आत्ता येत आहेत. आणि आता लक्ष्मी बॉम्ब, आय थिंक लक्ष्मी बॉम्ब आला होता लॉकडाऊन सुरू होतं तेव्हा, तो डायरेक्ट ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता, पण तरी सुद्धा त्याला ओटीटीवर सुद्धा तेवढं यश मिळालं नाही. लक्ष्मी बॉम्ब पासून 2023 सेल्फीचा, आत्ता फेब्रुवारीमध्ये रिलीज झालेल्या सेल्फीचा अक्षय कुमारचा प्रवास जो आहे तो अजिबात अक्षय कुमार आय डोंट थिंक कधी तो त्याला आयुष्यात आठवण्याचा प्रयत्न करेल. कारण आता बजेट सुद्धा या कलाकारांची वाढलेली आहेत. समजा 200 कोटी एखाद्या चित्रपटाचं बजेट असेल तर त्यातले 100 कोटी जवळ जवळ ऍक्टर्सच घेतात. आणि जर 100 कोटी घेऊन सुद्धा जर 2.5 करोडच ओपनिंग मिळणार असेल फर्स्ट डेला तर खरंच जरा विचार करण्याची गरज आहे प्रत्येकाला. म्हणजे या 2-3 वर्षात अक्षय कुमारचा सूर्यवंशी सोडल्यास कुठलाही सिनेमा चाललेला नाहीये. सूर्यवंशीला पण आपण अख्खं क्रेडिट अक्षय कुमारला नाही देऊ शकत, कारण त्याच्यात रोहित शेट्टीचा एक ब्रँड होता, सिंगम अजय देवगणचा एक ब्रँड होता, सिम्बा रणवीर कपूरचं सुद्धा एक कॅमियो होतं, कतरिना कॅफ होती, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण सूर्यवंशी सोडल्यास अक्षय कुमारचा बेल बॉटम असेल, अतरंगी रे असेल, बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, राम सेतू आणि कठपुतली, कठपुतली डायरेक्ट ओटीटीवर रिलीज झाला होता. म्हणा ओटीटीवर त्याला चांगले व्ह्यूज मिळाले होते, पण त्याला आपण यश असं धरून चालणार नाही. कारण घरी बसून फुकट बघायला काय प्रत्येकाला आवडतच. जेव्हा थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करून लोक तो सिनेमा बघतात तेव्हा त्या स्टारची व्हॅल्यू कळते. तसं काहीसं अक्षय कुमारचं हल्ली घडलेलं आहे की त्याला स्वतःची व्हॅल्यू जी आहे ती मेंटेन करता येत नाहीये.
एवढंच नाही, या सगळ्या सिनेमांची ज्या ज्या सिनेमांची नावं मी आत्ता घेतली यांनी स्वतःचं बजेट सुद्धा रिकव्हर केलं नाहीये. सो हे नक्कीच चिंताजनक गोष्ट आहे अक्षय कुमारसाठी. सेल्फीच्या वेळेला तुम्ही प्रमोशन बघितलं इम्रान हाश्मी आणि अक्षय कुमारचं, सो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हे लोक प्रमोशन करत सुटले होते. म्हणजे जवळजवळ भारताची लांबी रुंदी केवढी असेल हे या दोघांनी मोजली असेल इतकं त्यांनी प्रमोशन केलंय. अक्षय कुमारने एक वर्ल्ड रेकॉर्ड पण केला की काहीतरी 1 का 3 मिनिटात एवढे एवढे सेल्फीज काढण्याचा. बट पुन्हा एकदा सिद्ध झालं, जर तुमच्या कंटेंटमध्ये दम नसेल तर प्रमोशनचा सुद्धा काही उपयोग नाहीये. आता यातले आपण 2-3 कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की अक्षय कुमारचं सातत्याने चित्रपट फ्लॉप का होत आहे किंवा त्याची हाईप का नाही होते. चित्रपट चालणं न चालणं हा तर पार्ट अँड पार्सल ऑफ गेम आहे, पण अक्षय कुमारची आता हाईप का नाही होते चित्रपटांची, याचे मेन कारण म्हणजे आय थिंक अक्षय कुमारचे सध्या बल्कमध्ये सिनेमे करायला लागलाय. म्हणजे एक पॉईंट आला की कपिल शर्मा शो मध्ये तो प्रत्येक वेळेला बोलायचा, हा मैं 4-5 फिल्म्स करता हूं तो उसमें क्या है, आणि मला असं प्रत्येक फिल्मसाठी बॉडी बिडी बनवायला मला वेळ नाहीये कारण मला पुढच्या फिल्मची तयारी करायची असते. सो हे बल्कमध्ये आय थिंक काम करण्याच्या नादात कुठेतरी क्वालिटीवर एवढं लक्ष दिलं जात नाहीये, क्वांटिटीवर लक्ष दिलं जात आहे. हालांकि आता मी जे काही तुम्हाला 4-5 चित्रपटांची नावं घेतली, प्रत्येक सिनेमांचा टॉपिक वेगळा होता, पण तरी सुद्धा हे सिनेमे जे आहेत ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर रक्षाबंधन ही एक अख्खी फॅमिली बॉन्डिंग वाली फॅमिली एंटरटेनर सिनेमा होता. जसं आपण अलीकडे बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये आपण सगळे क्रिटिसाइज करत आलो आहे की ते फॅमिली बॉन्डिंग मिसिंग असतं बॉलिवूडच्या सिनेमांमधलं, जे साऊथमध्ये आपल्याला बघायला मिळतं, तसं रक्षाबंधन हा सिनेमा असून सुद्धा तो चालला नाही. अतरंगी रे एक सायकोलॉजिकल थ्रिलर आणि नॉर्थ आणि साऊथचं कॉम्बिनेशन, म्हणजेच अक्षय कुमार आणि धनुष याचं कॉम्बिनेशन असून सुद्धा तो सिनेमा चालला नाही. सम्राट पृथ्वीराज या सिनेमाला अक्षय कुमारने ज्या कॅज्युअली त्या सिनेमाचं सम्राट पृथ्वीराज चौहान यांना पोर्ट्रे केलं ते तर लोकांनी एकदम म्हणजे बोलू नये पण खूप वाईट कमेंटच्या यांनी स्वतःचं मत जे आहे ते नोंदवलं. आणि तसंच कंपॅरिझन जसं सम्राट पृथ्वीराज या सिनेमाच्या मुख्य भूमिकेला, पृथ्वीराज चौहान यांच्या मुख्य भूमिकेला अक्षय कुमारने जितकं कॅज्युअली घेतलं होतं तितकंच कॅज्युअली अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जे वेडात बडा मराठे वीर दौडले सात या सिनेमामध्ये ते करणार आहेत तसं घेऊ नये. हालांकि जे काही आपल्याला छोटी छोटी झलक मिळाली बघायला त्याच्यात सुद्धा अक्षय कुमार यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक जो आहे तो असा वरवरचाच वाटतोय. एक वॉक जो अक्षय कुमार यांचा आला होता त्याच्यात कुठेही ते तेजस्वीपणा तो वाटत नव्हता, वरती लागलेले बल्ब आणि सगळे दिसत होते, त्याच्यावर सुद्धा अनेक मीम्स आले. सो हे फक्त अक्षय कुमारची जबाबदारी नाही आहे, डिरेक्टरची सुद्धा आहे. बट समहाऊ जेव्हा एक आउट ऑफ द बॉक्स व्यक्तिरेखा असतात ज्यांच्याकडनं आपण खूप प्रेरणा घेतो ती जर इतक्या कॅज्युअली साकारण्यात आली मोठ्या पडद्यावर तर ते ऑब्व्हियसली प्रेक्षक ऍक्सेप्ट करणार नाही. आणि सम्राट पृथ्वीराज याचं कारण म्हणजे त्यांनी लव्ह स्टोरीवर सुद्धा जास्त फोकस केलं होतं, जो बॉलिवूडला एक खास आहे लव्ह स्टोरीचं हे करायची. म्हणजे मला मी जेव्हा बाजीराव मस्तानी बघितला होता तेव्हा पण मला असं वाटलं होतं की अरे बाजीरावांनी 40 युद्ध ते जिंकलेले आहेत, एकही युद्ध ते हरलेले नाहीयेत, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा बाजीराव आणि मस्तानी यांची लव्ह स्टोरी आणि मस्तानी आणि काशीबाई त्याच्या एकमेकींबरोबर नाचताय. म्हणजे अलीकडे जसं हर हर महादेवला सिनेमे बंद पाडण्यात आले तसंच जेव्हा हिंदी सिनेमा इतिहासाचे धज्य उडवत होता तसं बघायला गेलं तर तेव्हा हे सगळे सो कॉल्ड इतिहास प्रेमी कुठे होते देव जाणे. पण याच्या पुढे तरी हिंदी सिनेमांना जेव्हा असं ऐतिहासिक हिंदी सिनेमा खास करून त्यांच्या आपल्या इतिहासाची छेडछाडी करतात असं वाटलं तर मराठी सिनेमा बंद पाडण्यापेक्षा हिंदी सिनेमांना तरी बंद पाडा आणि स्वतःचं मत नोंदवा असं मला असं सांगावं असं वाटतं. अक्षय कुमारचं मी 40 दिवसात सिनेमा करतो हे जे स्टेटमेंट आहे त्याची सुद्धा अनेक लोकांनी भंकस करायची ठरवली. आय थिंक आत्ता अक्षय कुमारचा इतका भडीमार झालाय, इतका ते हॅमर होत आहेत सतत आपल्यावर, इतके ओव्हर एक्सपोज होत आहेत की आय थिंक त्यांना जरा स्वतःचं माइंड जे आहे ते रिसेट करण्याची गरज आहे, एक छोटूसा त्यांना ब्रेक घ्यायची गरज आहे. बरेच वेळ असं होतं की जर एक कलाकार, मी अक्षय कुमारचा खिलाडी हा सिनेमा आला होता तेव्हापासूनचा फॅन आहे, बट जर त्यांनी ऍटलिस्ट 6 महिन्याचा जरी ब्रेक घेतला आणि जर त्यांनी पुन्हा एक पॉवर पॅक कमपॅक आपल्याला दिला, मी असं नाही म्हणत की शाहरुखने जसा 4 वर्षाचा ब्रेक घेतला तसा तेवढा मोठा ब्रेक घ्यायला हवा, पण शाहरुखचं उत्तम उदाहरण आहे की जेव्हा त्याचे चित्रपट चालत नाहीत म्हटल्यावर
तो शांत राहिला, त्याने कुठलेही स्टेटमेंट पास केले नाही. पठाण 4 वर्षानंतर त्यांनी रिलीज केला, त्यांनी कुठल्याही प्रकारचं प्रमोशन केलं नाही. त्याची इच्छा एवढीच होती की जर मला बघायचं आहे तर पैसे खर्च करा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा, फुकट मी इकडे तिकडे कुठे येणार नाही. आणि शाहरुख खानला किती ग्रँड वेलकम मिळालं हे तर आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. सो मंडळी, बेल बॉटमचं पण तसंच होतं. बेल बॉटम आणि बेबी यातलं कम्पॅरिझन जर तुम्ही बघितलं तर बेबीमध्ये अक्षय कुमार जास्त मन लावून काम करत होता असं कदाचित तुम्हाला वाटेल, तेवढं त्यांनी बेल बॉटम मध्ये केलं नाही. सो अक्षय कुमारला एक रिक्वेस्ट आहे की हो ठीक आहे, प्रत्येकाच्या करिअरला कायमची लागत नाही, भरतीची वेळ कधी ना कधी येतेच. अक्षय कुमारचा मी खूप चाहता आहे, माझ्यासारखे अनेक चाहते अक्षय कुमारचे आहेतच. सो जरा अक्षय कुमारने एक छोटूसा ब्रेक घ्यावा आणि एका फिल्मवर एका वेळेला कॉन्सन्ट्रेट करावं आणि एक पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स आणि एक पॉवर पॅक्ड कमबॅक त्यांनी आपल्याला द्याव्या अशी मी इच्छा करतो. मी जो हा व्हिडिओ बनवला होता की अक्षय कुमारच्या करिअरची उतरती कळा आहे का, उतरती कळा नाही, हा पार्ट अँड पार्सल आहे. फक्त अक्षय कुमारला जर आता विचार करण्याची गरज आहे, नाही म्हटलं तरी आपण गेले 30 वर्ष त्याला सातत्याने बघतोय, थोडं कुठेतरी त्याच्याबद्दल क्युरियोसिटी वाटावी त्याला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी, असं काहीतरी त्यांनी पावलं उचलावीत असं मला वाटतं. तुमचं याविषयी काय मत आहे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.